दहा दिवसांच्या घरगुती तसंच सार्वजनिक गणपतींचं उद्या विसर्जन होणार आहे. त्यासाठी मुंबईत तयारी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी बागेश्री कानडे आता आपल्यासोबत आहेत. बागेश्री, कशा पद्धतीनं चौपाट्यांवरती ही जय्यत तयारी करण्यात आली आहे, कोणकोणते बदल वाहतुकीसाठी करण्यात आलेले आहेत? तन्मय, मुंबईत गणेशोत्सव हा मुंबईत मोठा गणेशोत्सवाचं जे गणेशोत्सवानंतरचं जे विसर्जन असतं ते मोठ्या प्रमाणात ह्या इथं होत असतं. मी सध्या दक्षिण मुंबईच्या गिरगाव चौपाटीमध्ये इथे उभी आहे, जिथे तू बघू शकतो ह्या इथं पूर्ण तयारी झालेली आहे. पूर्ण तयारी गणेशोत्सव उद्याला जे गणेश विसर्जन होणार आहे त्याची संपूर्ण तयारी ह्या इथं करण्यात आलेली आहे. ह्या इथं तराफा इथं बांधण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या गणपतींसाठी हे तराफ्यांचा वापर केला जातो. इथं मोठ्या गणपतीच्या विसर्जनासाठी वेगळी ही लाईन एक इकडे एक लाईन केलेली आहे. त्यानुसार ह्या इकडे गणेशोत्सव गणेश विसर्जन ह्या इकडे होणार असतं आणि त्यासाठी ही सगळी तयारी पहिल्या दिवसापासूनच केले जाते. मात्र आता जर ह्या इथं पूर्ण बघितलं तर ह्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे तुला बघायला इकडे आपल्याला बघायला मिळतील. इथं प्रकाश योजना केलेली आहे, त्याचप्रमाणे इथं बॅरिकेड्स घातलेले आहेत. इकडची वाहतूक येणारी वाहतूक किंवा येणारे भक्त यांना कसं थांबवता येईल थोपवता येईल ह्यासाठी हे बॅरिकेड्स मदत करत असतात. या इथं प्रथमोपचार केंद्र पण इकडे करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे परदेशी पाहुण्यांसाठी जे गणेश विसर्जनासाठी खास गणेश विसर्जन कसं असतं हे बघण्यासाठी येत असतात गिरगाव चौपाटीवर, त्यांच्यासाठी वेगळा असा शामियाना उभारलेला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाचा वेगळा शामियाना उभारलेला आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचा वेगळा शामियाना उभारलेला आहे. इथं जलद रक्षक दलाचे जवान जे असतात जर कोणी बुडत असेल किंवा अशा लोकांना ते मदत करत असतात अशासाठी सुद्धा वेगळा इकडे शामियाना उभारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे काही टेहळणी करणारे मनोरेही इथं ह्या पूर्ण चौपाटीवरती उभारण्यात आलेले आहेत. एकूण 6 ते 7 पोलिसांनी 6 ते 7 मनोरे अशी जय्यत तयारी ही खरं तर उद्याच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या चौपाट्यांवर केलेली पाहायला मिळते. धन्यवाद बागेश्री आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.